युक्रेन आणि रशिया यांच्यातील सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तिथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे अशी माहिती अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दिली. अशातच विद्यार्थ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता भारतीय दूतावासाने संपर्क केल्याशिवाय एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणे विद्यार्थ्यांनी टाळावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. नमस्कार. जे युक्रेनमध्ये जे एवढे दिवसापासून जे इमर्जन्सी लागलेली आहे आणि ते परिस्थिती ज्याप्रमाणे तिथे आहे निर्माण होत आहे, कारण गेल्या भारत सरकार एवढे दिवसामध्ये 5 फ्लाईट्स त्यांनी भारत सरकारच्या माध्यमातून सगळे जेवढे विद्यार्थी आमचे युक्रेनमध्ये आणि आजूबाजूचे कंट्रीजमध्ये होते त्यांना आणण्याचं काम केलं आहे. पण गेल्या कालपासून 24 तास 40 आवर्समध्ये जे सिच्युएशन अजून क्रिटिकल होते आणि त्याच्यामध्ये बरेचसे पेरेंट्स जे भारतमध्ये राहत आहे, महाराष्ट्राचे बरेचसे, आता मी नागपूरच्या एक बाईट पाहिली आणि बरेचसे फोन मला येत आहे आमच्या जिल्ह्यामधून काही विद्यार्थी तिथे अटकलेले आहे. तर त्यांना माझी फक्त एकच रिक्वेस्ट आहे, एक्स्टर्नल अफेअर्सची मेंबर कमिटीची मेंबर या नात्याने मी आपल्याला सगळ्यांना आश्वासन देते आणि आश्वस्त करते की जेवढेही विद्यार्थी तिथे अटकलेले आहे, पहिले ते त्यांना रिक्वेस्ट आहे की कोणतेही अफवावर आपण जाऊ नका, जिथे आपण आहे तिथे आपण राहा, कारण आमचं कंटिन्यू कॉर्डिनेशन मिनिस्ट्री सोबत चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण रिक्वेस्ट करत आहे की जेवढेही विद्यार्थ्यांना सेफली कशा आणता येईल त्याच्यावर आपल्याला भर द्या लागेल. ते त्याच्यावर भारत सरकार काम करत आहे आणि जोपर्यंत इंडियन एम्बेसी आपल्याशी कॉन्टॅक्ट करत नाही, कृपया आपण त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणीवर जाण्याचा प्रयत्न आपण करू नये, कारण इंडियन एम्बेसी प्रत्येक जेवढे कंट्री आजूबाजून आहे युक्रेनचे त्यांचे अम्बेसेडर सोबत बोलत आहे, त्यांच्या सरकारासोबत बोलत आहे आणि जेवढे विद्यार्थी तिथे त्यांना सेफली आणण्याचं काम हे भारत सरकार करणार आहे आणि कमिटीच्या माध्यमातून आज सुद्धा आमची काही निर्णय आपण घेणार आहे आणि पंतप्रधानजी सुद्धा त्यांनी सुद्धा एक अर्जंट मीटिंग बोलून याच्यावर निर्णय घेण्याचा हे केलेलं आहे. तर मला वाटतं की जेवढेही विद्यार्थी आहेत तिथे आणि त्यांचे पेरेंट्स जेवढे भारतामध्ये राहतात आणि महाराष्ट्रामध्ये, आपण अफवावर बिलीव्ह करू नका. भारत सरकार आम्ही सगळे मिळून त्याच्यावर कॉर्डिनेशन करत आहे आणि सगळे विद्यार्थ्यांना सेफ कशा आणता येईल त्याच्यावर आम्ही प्रयत्न चालू आहे. तर सगळ्यांनी जिथे आहे तिथेच राहा जोपर्यंत तुम्हाला इंडियन एम्बेसी कॉन्टॅक्ट करत नाही, तेवढीच विनंती आपल्याला करते आणि आमचे प्रत्येक व्यक्ती आमच्या भारतमध्ये राहणार आहे, प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे आणि त्यांना सेफ आणण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. जर दिलेले कॉन्टॅक्ट नंबरवर तुमचं मिसकम्युनिकेशन होत असेल तर आपल्या आपल्या क्षेत्राचे रिप्रेझेंटेटिव्हला फोन करून आपण ते कॉर्डिनेशन करून घ्या, आम्ही सगळे तुमच्यासाठी उपस्थित आहे, एवढंच विनंती आपल्याला करते मी.